अमेंडमेंट ऍक्ट हा फक्त भारतातच नाहीये, जे करता का अमेंडमेंट ऍक्टच्या विरोधात होते त्यांना बऱ्याच जणांनी मुलाखती घेताना विचारलं अरे कशा पद्धती. सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बहुजनांना रमाई घरकुल मंजूर झालेलं आहे. त्या घरकुल लाभार्थ्यांना ताबडतोब 5 वर्ष मोफत वाळू देण्यात यावी व तसेच सिव्हिल हॉस्पिटल चौका येथील वसंतदादा स्वर्गवासी व पद्मभूषण यांचे स्मारक आहे ते स्मारक लवकरात लवकर ती शासन ताब्यात जमा करण्यात यावे व हे आमच्या मागण्या जर पूर्ण न झाल्यास तर आम्ही स्वतःहून युवक पॅंथरच्या वतीने ते तो टाळे ठोकू व वाळू न दिल्यास लवकरात लवकर आम्ही स्वतः वाळूमध्ये गाडून घेऊन आम्ही आंदोलन करू. आज या ठिकाणी जिल्हा परिषद या ठिकाणी युवक पॅंथरच्या वतीने एक दिवशी धरणे आंदोलन करीत आहोत. 2500 लोकं वंचित आहेत वाळूपासून, त्यांच्या घरं अर्धवट आहे, ते त्यांच्या कुठेही वाळू मिळे नाहीत, सगळे ब्लॅकने वाळू भेटत आहे, त्यांना वाळूसाठी मर मारावं लागते, त्यांना वाळू लवकरात लवकर मिळावे तर यासाठी आमचं आंदोलन आहे. वंचित माणूस कोणतरी आहे का तुमच्यासोबत? वाळू सगळे वंचितच आहे, सगळे वाळू विना वंचितच लोक आहेत सगळे.